अफजल खानाचं सैन्य
झाले तत्कालीन काळात महाराज स्वारीवर निघालेला सरदाराचा हत्ती मरण म्हणजे सर्वात मोठा अपशकुन आणि हा अपशकुन अफजल खानाच्या बाबतीत झाला आणि त्याचं सैन्य तिथंच खर्ची झालं. संपलं आता सगळं संपलं का? राजाचा हत्ती गेला म्हटल्यावर पराभव हा निश्चित झालं. सैन्याचं खच्चीकरण काय? अफजल खान स्वतः सुद्धा मनातून खच्ची झाला की ज्यावेळी तो निघाला त्यावेळी त्याने त्याच्या 60 च्या 60 बायकांच्या गर्दनी छाटल्या, त्यांचे मुरडे पाडले आणि मग तो पुढे निघाला. कारण परत येऊ की नाही याची शाश्वतीच नाही. अरे असे होते महाराज, असं होतं त्यांचं नियोजन. पुढं अफजल खानाने ठरवलं की शिवाजीला कसाही करून मोकळ्या मैदानात गाठायचा. पण तोच महाराजांवर चाली प्रतिचाली टाकत राहिला. पण महाराज शत्रूच्या चाली प्रतिचाली अडकले ते महाराज कसले? त्यांनी देखील मोकळ्या मैदानात भेटणं खानाला म्हणजे मृत्यूला मगर मिठी मारणं हे आहे. हे लक्षात घेता त्यांनी देखील आपलं नियोजन सुरू केलं आणि खानाच्या भेटीसाठी त्यांनी प्रतापगड निवडलं. आता प्रतापगडच का? कारण प्रतापगडावर महाराजांनी जाणीवपूर्वक प्रतापगड निवडला. उघड्या मैदानात खानाला भेटणं म्हणजे मृत्यूला मगर मिठी मारणं महाराज तयार नाही. काळ खाण किंडीतच गाठलं पाहिजे खान आणि म्हणूनच त्यांनी निवडला प्रतापगड. प्रतापगड निवडला आणि खान चवताळला. बहुत गहरी चाल चली है शिवाजी ने. भेटीचा दिवस ठरला. खान 40,000 सैन्य घेऊन महाराजांच्या भेटीला निघाला. 40,000 सैन्य घेऊन निघालेला खान महाराजांनी विचारला, ताना चला आपलं सैन्य गोळा कर. तानाजींनी सैन्य गोळा करायला सुरुवात केली. महाराजांनी विचारलं, ताना झालं सैन्य जमा? होय महाराज. किती? आपलं अवघं 7,500. अवघं 7,500? अरे खानाचे तर 40,000 आहेत महाराज आपलं येऊ. अरे बघा जमवा कुठून तरी. नाही आपलं येऊ महाराजांनी ठरवलं. पर्याय हा महाराजांच्या जीवनाचा आणखी एक हे होता, मंत्र होता. पर्याय आपला नाही वाढवू शकत ना, त्याचं कमी करा. महाराजांनी 40,000 सैन्य अवघं प्रतापगडाच्या पायथ्याशी येईपर्यंत हजारावं लागत ठरलं. तर महाराजांची खानाची भेट ठरली. महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ऐश्वर्य संपन्न शामियाना खानाच्या भेटीसाठी उभा केला आणि दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास महाराज गडावरून निघाले. आता दुपारी 12 च्या सुमारास का? कारण दुपारी 12:35 सूर्य मध्यावर येतो. खाना महाराज गडावरून निघणार होते. खानाचा शामियाना किल्ल्याच्या पायथ्याशी होता. महाराजांना गडावरून छावणीतील प्रत्येक हालचाली सूक्ष्मरित्या दिसत होत्या. पण खानाने जर वर मान करून महाराजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात दिसत. हा त्या माणसा येतो. महाराज निघाले. आता खानाला भेटायला जायचंय, सोबत कोणाला भेटायचं? येसाजी नेताजी संताजी चला सगळेच जाऊ येऊ खानाला भेटू. ना महाराजांनी सोबत घेतलं जिवा महाल संभाजी गावजी कोंडाळकर. आता जिवा महाल असता कारण जिवा महाल हा दांडपट्टा चालवतो. समोर आहे सय्यद बंडा. सय्यद बंडाला झुंजायचं म्हटल्यावर आपल्याला देखील ताकदीचा परिवार पाहिजे म्हणून महाराजांनी सोबत घेतला जीवा. यानंतर महाराजांनी घेतला संभाजी गावजी कोंढाळ. संभाजी गावजी कोंढाळ करत का? अहो हत्तीसारखा तगडा गडी आहे तो. अफजल खानाला भिडायचं म्हटल्यावर लढाईची रंगत यायला नको का? म्हणून महाराजांनी असे 2 गडी आणि 8 इतर सरदार सोबत घेतले. महाराज निघाले. महाराज 12:35 महाराज गडावरून निघाले. पुढे निघाला महाराज खबरले. महाराज म्हणाले, जीवा काकी आहे का? जीवा हा नाभिक समाजाचा कात्री आहे का? म्हटलं तो म्हणला, अरे खानाला भेटायला जायचं, तलवारी घेतल्यात कात्री कशाला महाराज? जीवा कात्री आहे का? महाराज म्हणाला, जीवा म्हणाला, होय महाराज, काठ कात्री कात्री काढ माझी दाढी बारीक. अरे पण कशा मागत काय? अरे भेटीच्या वेळी खानाने तर माझी दाढी धरली आणि तो एक क्षण आमच्या मृत्यूचं कारण घडू शकतो आणि ती चूक आम्हाला करायची नाही. माझी जितकी बारीक होईल तितकी माझी दाढी बारीक. ठीक आहे, जीवा महाराजांनी महाराजांची दाढी बारीक केली. निघाले. 12:35 निघालेले खान प्रत्येकाला त्याच्या जबाबदाऱ्या सांगत होते. महाराज जीवाला म्हणाले, जीवा तू शामियाला आमच्यासोबत यायचं, माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही, कृष्णाजीकडे बघायचं नाही, तू लक्ष ठेवायचं सय्यद बंडाकडे, हे तुझं का? ठीक आहे, जीवा महाल तयार झाला. यानंतर महाराज म्हणले, संभाजी गावजी कोंढाळकर तुम्ही आमच्यासोबत गडाखाली यायचं, पण शामियाला द्यायचं नाही, तुम्ही उभं राहायचं शामियानाच्या बाहेर. शामियानाच्या बाहेर उभं राहून तुम्ही माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही, तुम्ही लक्ष ठेवायचं. जर तर शामियाने बाहेर खान जिवंत बाहेर पडला तर त्याला तुम्ही जिवंत सोडायचं नाही. ठरलं तर ठरल्याप्रमाणे सगळे 2 वाजता गडाच्या खाली येऊन पोहोचले. खानाला खबर झाली. खानाला खबर वरती मिळाली की राजे
शिवाजी राजे येत आहे. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवाजी आज ते कदम येताना खानाला दिसले. तसं खानानं मुकीला विचारलं, क्या ये है शिवाजी? क्या ये है शिवाजी? तसं वकिलानं मान डोलावला. खान दोन पावलं पुढे झाला, बाहू फैलावले, आओ शिवाजी राजे आओ, आणि गळा भेट झाली. राजे पुढे आले, खानाच्या भेटीत गेले आणि खानाचे भाऊ राजाच्या पाठीवर पडले. दाब पडला, जोर वाढला, मिठी आवळली. राजे घुमरले आणि त्यातून खानाची कट्या राजाच्या मस्तकावर मिसळली. दगा जाणवला, वाघनखं निघाली, तू बसली खानाच्या पोटात? दगा करत खान कडाडला. कोथळा बाहेर पडला पण त्यातून देशावर राजांवर कृष्णाजी राहून आला. मस्तकावर वाद झाले, राजे वेलकांडले आणि त्याच परिस्थितीचा फायदा देसाईत मंडा पुढे झाला. महाराजांच्या मस्तकावर दाणपट्टा चालला. तोपर्यंत जीवा महाराजच्या दाणपट्ट्याला सय्यद मंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास फुट पडला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. एक सेकंद जरी जीवा महाल जीवा उशीर करतो तरी शिवाजी सय्यद मंडाच्या दाणपट्ट्यानं महाराजांची गर्दन उडवली गेली असते. आणि म्हणूनच जीवासोबत का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. असं होतं महाराजांचं नियोजन. महाराजांची प्रत्येक चाल प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक केली जात होती. 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी एकही गोष्ट नियोजनाशिवाय केली नाही. पण अशी एक घटना घडली की ती गोष्ट महाराजांच्या आयुष्यात नियोजनाव्यतिरिक्त आहे आणि ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. 3 एप्रिल फाल्गुन प्रत्यतृतीया हनुमान जयंतीला महाराजांनी देह ठेवला. महाराजांना आपण तर शिवभक्त आहोत हो, आपल्या मनात तर शिवराय आहेत, पण त्यांचे विरोधी त्यांच्या दुश्मनांच्या मनात देखील महाराजांचे स्थान खूप आहे. कारण शिवरायाच्या निधनाची बातमी जेव्हा औरंगजेबाकडे त्याचे दरबारी घेऊन जातो आणि म्हणतो, आलंबणा हमारा आज जश्न का दिन है, हमारा सबसे बड़ा हमारा सबसे ताकतवर दुश्मन शिवाजी का आज इंतकाल हो गया है और ये हमारे लिए बहुत खुशी की बात है. त्यावेळी अफजल खानाचा फार खुश व्हायला हवं होतं, पण तसं झालं नाही. कारण त्याच्या मार्गातला सर्वात मोठा काटा निघून गेला आहे हे त्याला कळलं. पण तरी पण औरंगजेब नाखुश नाराज व निराश झाला आणि म्हणाला, शिवाजी त्याची शख्सियत लाखों में एक होती है. शिवाजी का चाल चलन धूप की तरह साफ और सूरज की तरह चमकदार था. ए खुदा दुश्मन दिया भी तो कैसा वीर शिवाजी जैसा. खुदा तेरे जन्नत के दरवाजे आज खुले रखना, क्योंकि दुनिया का सबसे ताकतवर योद्धा सबसे पराक्रमी इंसान तेरे द्वार पर आ रहा है. तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. असे होते माझे राजे. म्हणून जर तुला तेवढेच म्हणायचे वाटते की रयतेसाठी जो जन्मभर जिल्हा रक्षणार्थ त्याच्या गडेपोटी दिसला, मानवतेच्या झऱ्यापुढे काळही दिसला, असा शूर माझा शिवबा रायगडी दिसला. जय जिजाऊ, जय शिवराय.